अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। आढावा बैठक झाली राष्ट्रवादीची, त्यात विजयदादांनी पदाधिकाऱ्यांना घरी जाऊन निमंत्रण दिलं, पण काही पदाधिकारी उपस्थित नव्हते तिथं। तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? काल जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक त्यांनी घेतली होती, त्यांनी काल असं व्यक्त केलं की बाबा घरी जाऊन निमंत्रण दिलं। त्यांनी कोणाला घरी जाऊन निमंत्रण दिलं? मला तर निमंत्रण दिलेलं नाही। कदाचित त्यांनी मला फोन केला होता, इतरही आमच्या काय प्रमुखांना फोन केले असतील ते, परंतु घरी जाऊन निमंत्रण दिलं तरी देखील ती लोक येत नाहीत असं म्हणायचं म्हणजे ह्या एक षड्यंत्राचा भाग आहे असं मला वाटतं। की जेणेकरून पक्षश्रेष्ठींना चुकीचा संदेश गेला पाहिजे। जी लोक गेल्या 5 वर्षापासून अडचणीच्या काळामध्ये जीवाचं रान करून काम करतायत, त्या लोकांना बदनाम करण्याचं हे एक षड्यंत्र आहे असं वैयक्तिक माझं मत आहे। कारण पक्षाच्या गेल्या 5 वर्षामध्ये ज्या बैठका झाल्या त्यामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांसमोर सोलापूरमध्ये असा विषय झाला होता की हा काय कुणाच्या घरचा कार्यक्रम नाही आणि पक्षाचे निरोप हे काय कुणाला फोनवर द्यायची आवश्यकता नाही, व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज पडल्यानंतर सर्व नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते हजर राहतील आणि तशाच पद्धतीने गेल्या 5 वर्षापासून बैठका पार पाडतायत। आता वैयक्तिक आम्ही का गेलो नाही हा विषय जर समोर आणायचा असेल तर शेतकऱ्यांचा जाणता राजा आदरणीय पवारसाहेब यांच्या विचारावरती चालणारा हा पक्ष आहे आणि या पक्षाची जी बैठक घेतली गेली त्या बैठकीला जे काय नेते मंडळी म्हणून आता स्वतःला म्हणून घेत आहेत, दोन्ही कारखान्याचे चेअरमन यांचे यांना समोर करून ती बैठक घेतली गेली, शेतकऱ्यांची बिलं थकवली जात आहेत, कामगारांचे पगार होत नाहीत, 8 महिन्यापासून शेतकरी अडचणीत आहेत आणि अशा वेळी आपण या बैठकीला सामोरं काय म्हणून जाणार आहे? आम्ही अगोदर त्या गोष्टी क्लिअर करा यासाठी सातत्यानं त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि ती बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नव्हतीच असं वैयक्तिक माझं मत आहे। कारण या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही 200+ पदाधिकारी नेमलेत, 1000 कार्यकर्ते आणि त्या बैठकीला किती लोक त्यातले पदाधिकारी उपस्थित होते? अगदी बोटावर म्हणले इतके पदाधिकारी तिथे उपस्थित होते। विठ्ठल कारखान्यामार्फत निरोप देण्यात आले, चिडबायामार्फत निरोप देण्यात आले, 100 गावात निरोप देऊन जर तुम्हाला 100 माणसं जर तिथं जमा करता येत नसतील तर मग याचं आत्मचिंतन ज्यांनी बैठक घेतली त्यांनी केलं पाहिजे आणि जे उपस्थित होते त्यांनी पण केलं पाहिजे, म्हणजे ती राष्ट्रवादीची बैठकच नव्हती असं वैयक्तिक आमचं मत आहे। त्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका, नगरपालिकेची निवडणूक, इतर येणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे। बैठक होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणि चर्चा झाली फक्त आमच्यावरती, म्हणजे हे कुठेतरी आम्हाला टार्गेट करायचा प्रयत्न असं आमचं मत आहे। कारण विधानसभेच्या पराभवावरती चर्चा होत असताना की तुम्ही फक्त तुमचा पराभव किंवा तुमचं अपयश दाखवून येण्यासाठी जर आम्हाला दोषी धरणार असाल तर माझं असं मत आहे की आज जो आपला पराभव विधानसभेला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या पराभवामागे जर कारण जर कुठलं असेल तर ते विठ्ठल आणि चंद्रभागा कारखान्याची जी थकलेली बिलं आहेत, जे कामगारांचे थकलेले पगार आहेत आणि ज्या कामगारांना मागच्या वर्षी तुरुंगात घातलं गेलं, याच गोष्टीमुळं आपल्याला तो दुर्दैवानं फटका बसलेला आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे। त्यामुळे त्याचं खापर कोणी आमच्यावरती फोडू नये आणि चुका काढायच्याच असतील तर स्वतःपासून सुरुवात करावी अशी माझी त्यांना नम्र आवाहन आहे। त्यानंतरचा विषय त्या ठिकाणी काय नेते मंडळींनी मांडला की आपलेच कार्यकर्ते बाबा आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलतात, मला असं म्हणायचं आहे की बाबा आणि विरोधकांवरती आम्ही टीका करत, विरोधकांवरती टीका करण्याची आम्हाला आवश्यकताच नाही। ज्या संस्था आमच्या आजोबांनी, आमच्या वडिलांनी, आमच्या बाबजींनी उभा केल्या, ज्या संस्थेचे आम्ही सभासद आहोत, ज्या संस्थेला आमचा ऊस जातो, ज्या संस्थेची आमच्या 8-8 महिन्याची बिलं थकलीत, त्या संस्थेवरच आम्ही बोलणार ना। ज्या संस्थेचं आम्ही तोंडही पाहिलेलं नाही त्या संस्थेवर बोलायची आम्हाला गरजच काय ना, आणि तुम्ही त्यांची बराबरीच करायची असं तुम्हाला तर दरात करा ना, आम्ही निश्चितच तुमचं स्वागत करू। त्यामुळं आम्ही तुमची माप वगैरे काढत नाही, तुम्ही चांगलं काम केलं तर तुमची स्तुती देखील करू हे आवर्जून त्या निमित्तानं सांगतो। त्यानंतर नजर ठेवायचा जो विषय मांडला, नजर तुमच्याकडे फक्त आमची कार्यकर्त्यांची नाही तर हजारो शेतकऱ्यांची नजर आहे आपल्यावर। का आहे? तर चंद्रभागा कारखान्यानं 25 कोटीची बिलं थकवलेली आहेत, विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं 30-35 कोटीची बिलं थकवलेली आहेत, भीमा सहकारी साखर कारखान्यानं 32 कोटीची बिलं थकवली आहेत, साधारण 80-90 कोटी रुपये गेले 8 महिन्यापासून शेतकरी वाट बघतोय।
80-90 कोटी रुपये म्हणजे किती शेतकरी झाले, आणि ह्या सगळ्यांची चेअरमन साहेब आपल्यावरती नजर आहे की चेअरमन साहेब कधी एकदा मुंबईतनं पैसे घेऊन येतात आणि कधी एकदा आमचं वाटतेत आणि कधी एकदा आमच्या लेकरा बाळाच्या प्रपंचाच्या मध्ये हातभार लागतोय, ह्यासाठी तुमच्यावर नजर आहे. आणि त्यानंतर त्यांनी मुद्दा मांडला की कारभारी जास्त आहे. आता आमचा मुद्दा असा आहे की आजपर्यंत कारभारी होतेच ना, आता तुम्हाला कारभारी व्हायचं आहे का? व्हायचं असेल तर आम्हाला त्याविषयी काही दुमत नाही, तुम्ही जरूर कारभारी व्हा, तालुक्याचे व्हा, जिल्ह्याचे व्हा, परंतु तुम्ही ज्या संस्थांचा आतापर्यंत कारभार केलाय त्या संस्थेचं काय वाटोळ केलंय अगोदर ह्याचा विचार करा आणि मग कारभार पण करा. आचारी जास्त आहेत त्यामुळे स्वयंपाक बिघडाय, गेल्या 5 वर्षापासून ही संपूर्ण टीम एकत्रपणे काम करतो आणि कधीही स्वयंपाक बिघडला. फक्त तुम्ही ह्या पक्षात आयात झाला, तुमचा पायगुण आहे का तुमचा हातगुण आहे कोण असतो की तेव्हापासूनच ही खर घरघर लागली आणि स्वयंपाक बिघडायला लागला असं माझं मत. आणि तुम्ही सांगताय आम्हाला शेतकऱ्याचे पैसे बुडवायचे नाही तर बाप जातीच्या प्रॉपर्टीवरती आम्ही कर्ज काढून करायला हवी, त्या विषयावरती बरंच बोलण्यासारखं आहे पण सगळंच मी काय आज बोलणार नाही. सीताराम कारखाना असेल, चंद्रभागा कारखाना असेल आणि त्यांच्या विठ्ठल कारखाना असेल, त्यांच्या सभासदांची कशा पद्धतीनं आपण फसवणूक केलेली आहे ती लवकरच उजेडात आणणारच आहे ते, त्यावेळी मी निश्चित बोलीनच. तुम्ही माफक का काढून येते आम्हाला सांगा. आजच तारीख आहे, गेल्या 3 महिन्यापासून मी आपणास सभासदाची यादी मागतोय, तो माझा हक्क आहे सभासद येण्याचा. त्यासाठी प्रादेशिक सहसंचालकांनी गेल्या 2 महिन्यामध्ये 2 नोटीस आपल्याला बजावली, तरी देखील आपण सभासदाची यादी द्यायला तयार आहे. आजच योगायोगानं 2:30 वाजता सोलापूर येथे प्रादेशिक सहसंचालक दराडे साहेब यांनी कारखान्याला पत्र काढून सुनावणीच ठेवलेले की यांना कागदपत्र का देत नाही. जर तुम्ही आमच्यावरती ही वेळ नाही आणली तर आम्ही तुमच्या मागे लागायची काही आवश्यकताच नाही ना. आणि विठ्ठल परिवारातील जे काही सभासद असतील, मुख्यत्वे करून जे तरुण सभासद असतील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे कोण कार्यकर्ते पदाधिकारी असतील, त्यांना माझं हात जोडून नम्र विनंती आहे की अंधभक्तीतून बाहेर पडा. गेल्या 22 वर्षांमध्ये या परिवाराचं जे काही वाटोळ झालं असेल, ज्या संस्थांचं जे वाटोळ झालंय, आपल्या लेकरा बाळाचे प्रपंच जे अडचणीत गेलेत ते कोणामुळे गेलेत हे जरा उघड्या डोळ्यांनी बघण्याची वेळ आलेली आहे. आणि तुम्ही बघणार नसाल तर ते तुम्ही अंध म्हणून राहिले तर चालेल, पण आम्ही कोणाची अंधभक्त नाही. आम्ही डोळसपणे विचार करणाऱ्या पवारसाहेबांच्या विचारावरती जो पक्ष चालतो त्या पक्षाची आम्ही पाहिलो आहोत, त्यामुळे अंधभक्तीची अपेक्षा आमच्याकडून ठेवू नका. आपण स्वतःच आत्मचिंतन करावं आणि येणाऱ्या काळामध्ये कारभार करावा, लवकरात लवकर शेतकऱ्यांची बिलं, कामगारांचे पगार द्यावेत अशीच अपेक्षा या निमित्ताने देखील व्यक्त करतो. आणि आमच्या मनामध्ये कोणताही गटतट नाही, आपण स्वतःहून गट निर्माण करणे हा प्रकार थांबवावा अशी मी त्यांना आवाहन. हॉटेल अजिंक्य तारा ग्राहकांसाठी योग्य ती खबरदारी घेऊन खव्यांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा आपले हॉटेल अजिंक्य तारा करत आहे नव्या जोमाने सुरुवात. आम्ही देतो सर्वांना रुचकर आणि चवदार पंढरपूर कराड रोड भागातील सर्वात मोठे फॅमिलीचे स्वतंत्र सोय असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले हॉटेल अजिंक्य तारा. येथे शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे उत्तम सोय. अजिंक्य तारा स्पेशल चिकन दम बिर्याणी, स्पेशल मटन चिकन थाळी, फिश गावरान तुपातील चुलीवरील मटन भाकरी, चिकन तंदुरी रोटी, चपाती, ज्वारी बाजरीची भाकर, घरगुती पद्धतीचा तांबडा रस्ता, अळणी सूप, तसेच सुके फ्राय तंदूर व कबाब मिळेल. आमच्याकडे होम डिलिव्हरी व पार्सलची सोय उपलब्ध. आमचा पत्ता हॉटेल अजिंक्य तारा पंढरपूर कराड रोड गायगवान स्टॉप तालुका सांगोला. प्रोप्रायटर नवनाथ पाटील. मोबाईल नंबर 70 38 87 96 01. धन्यवाद.